Sí, que vaya de तर आता आपण आलेलो आहे शांतादुर्गा मंदिर. बाप्पाचं आपण दर्शन घेतलेले. देवगड हापूस. अरे हे बघ, आई हलतय आंबे, झाडा घालतय, झाड हलतय, झाड हलतय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही निघालोय, तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत गोव्याला जायला. गोव्याला नवमीला कुंकू मार्जन वगैरे असतं, ते आम्ही आज करणार आहोत आणि अजून काही धमाल मस्ती करणार आहोत, ते आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो आता निघालोय आम्ही, लांबचा प्रवास आहे आणि आता वाजलेले आहेत 9 आणि आता आम्ही निघालो इथून. आणि आमची गाडी मागे बघतोय, तर गाडीत बसणं चालू आहे सगळे. चल फटाफट आम्ही आता निघतोय गोव्याला म्हणतोय आम्ही. पण गोव्याला कुठे निघालो हे तुम्हाला सांगायचं राहिलेलं. गोव्याला आम्ही निघालो आहोत मई गावात, केळबाई देवीचं मंदिर आहे तिकडे. चला आता गोव्यातील केळबाई देवीचं दर्शन घ्यायला आमच्या बरोबर. मोर्या मोर्या जय सोय मोर्या मोर्या ओरिया जय केळबाई देवीचा. चला घोषणा देऊन झालेल्या आहेत आणि आता निघूया आपल्या प्रवासाला. मोठा मार्केट होता मालवणा जिल्ह्यात, तर मालवणी बोलूच असतात, थोडा मालवणीच मध्ये बोलतोय. कुडाळ मधला माता जिजाऊंचा पुतळा हा. आम्ही बांद्याला थांबलोय, ते बांद्याला आम्ही वडापाव भजीपाव वगैरे नाश्त्याला घेतोय. आणि इकडे बांदा बघा, माझ्या मागे बांदा ब्रिजचं काम चालू आहे थोडंसं. आणि सगळ्यांना भूक लागलेली म्हणून नाश्ता घेतलेला आहे आणि आता नाश्ता घेऊन नाश्ता करू, चहा घेऊ. तर आम्ही आता पोचलेलो आहोत केळबाई देवी मंदिर मये गावातलं. आणि हे आमच्या मागे मंदिर आहे, ते मंदिर. अजून आपण आत्मही जाऊन बघू. आता बघूया कुंकुमार्जन चालू असेल तर बघूया जाऊन. आता पण मला वाटत नाही असेल चालू, तर बघूया मिळून. आणि सगळे आलेले आपली मंडळी. काय देवी नमः
दर्शन झालेले असतात आणि आता थोड्या वेळात आरती होईल. आरती झाली का नंतर आम्ही वटी बनवून घेऊ नंतर महाप्रसाद. थोडीशी गर्दी आहे म्हणतो, त्यामुळे ज्यांना गाई आहे ते बनवून घेतात. आम्ही थोडं थांबलो आहे. तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, महाप्रसाद घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुढे. दोन देवस्थानं करायची आहेत, तर दोन देवस्थानं करायची आहेत, तिकडे चाललो आहे आणि उशीर थोडा झालेला आहे. फटाफट फटाफट लवकर लवकर करायचं आहे कारण पुढे वेळ कमी आहे. तर आम्ही निघतो फटाफट, पुढचं देवस्थान बघूया कुठलं आहे ते आपलं. तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे धारवड येथील धारवड गोवा इकडचं शांतादुर्गा मंदिरात. तर आपण दर्शन घेऊया शांतादुर्गा मंदिराचं आणि ताई ओटी भरून घेते, तर ती ओटी भरून घेऊया आधी. तर आता ताईची ओटी भरून झालेली आहे. तर आता आपण आलेलो आहे शांतादुर्गा मंदिर, म्हणजे धारवाडला गोव्याचं आहे, तिकडे आलेलो आहोत आणि आता आपण त्याबद्दल थोडीशी माहिती आपण भटजींकडनं जाणून घेऊया. कसं काय, कधीच आहे, किती जुनं मंदिर आहे आणि याचं महत्व काय. हे जे मंदिर आहे त्याबद्दल थोडीशी माहिती मिळते. माहिती म्हणजे काय, पूर्वीचं साडेचारशे वर्ष पूर्वीचं, साडेचारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे. साधारण किती साली पंधराशे छप्पन साली स्थापन, तेव्हापासून इथे ग्रामदेवता साधारण. हे मंदिर जे आहे किती जो मंदिराचा परिसर आहे हा किती क्षेत्रफळ वगैरे किती गोष्टी नवीन. अच्छा नवीन आहे. साधारण किती गुंठे वगैरे ते काय माहिती वगैरे आपला आपण बघू शकतो. बघतोय की आता हे मंदिर जे आहे ते साडेचारशे वर्ष जुनं एवढं मंदिर आहे आणि त्याच्याबद्दल आता बरंच आता गुरुजी नवीन आहे इकडे, त्यामुळे तेवढी फार माहिती त्यांना नाही आहे. पण ही जी देवी आहे ही मापश्यामधली जी ग्रामदेवता आहे ती इकडे आली आणि त्या स्थापन झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता सध्या इथे कोण जवळपास अजून कोण नाहीये तर आपल्याला तेवढी माहिती नाही मिळाली. पण तरी पण आपण जर बघितलं तर हा एक अंदाजे एक दोन ते तीन एकरच्या एरियात असा हा देवळाचा परिसर असा आहे आणि खूप मोठं पिलर पण बघायला येते तर खूप मोठे मोठे पिलर आहेत. आणि देवी जी आहे ती बऱ्याच जणांची म्हणजे आमच्या आता तोडणकरांची आम्हाला माहिती आहे, तर तोडणकरांची ही कुलदेवता आहे अशी बऱ्याच जणांची कुलदेवता वगैरे आहे. आणि मंदिराचा गाभारा बघाल तर खूप मोठा गाभारा आहे आणि देवीचं तेज जे बघाल तर तुम्ही तर खूप छान तेज आहे देवीचं. तर तुम्हाला एकदा मी देवीचं झूम करून तुम्हाला दाखवतो, देवीचं तेज बघा. सो आणि या मंदिरात आल्यावर आपल्याला बघा की किती म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय.
तर आता आम्ही इकडे रेणीचा गणपती बघायला चाललोय आणि थोडस चहा नाश्त्यासाठी गाडी थांबवलेली आहे आणि आता चहा नाश्ता करून झालेला आहे आणि तिथून आमची हळूहळू कॉफी तर कॉफी आणि जो स्नॅक्स आहे हा खूप उत्तम स्नॅक्स आहे तिथं आपण दुकानाचं नाव बघून घेऊया. तुम्ही आलात तरी तर इकडे रेणीच्या गणपतीला दर्शनाला तर इथे येऊन तुम्ही भेटा. ती आयुर्वेदा म्हणून शॉप करत आहे. एकदम अगदी नाक्यावरतीच आहे बघा. जो नाका आहे ना ते मेळवाड जंक्शन आहे ना, मेळवाड जंक्शन तिथे त्या जंक्शनला जे दुकान आहे मस्त चहा नाश्ता तुम्ही घेऊ शकता. सो आता आम्ही कांदा भजी प्लस वडापाव चहा सगळं घेतलेलं आहे. खूप छान टेस्ट होती आणि आता कॉफी वगैरे घेऊन झालेली. आता रेडीचा गणपती बघायला चाललो तर आमच्यावर तुम्ही पण चाललं रेडीचा गणपती. आम्ही पोहोचलोय रेडीचा गणपती बघायला आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि मागे तुम्हाला इथे बघायला मिळतील. रेडीचा गणपती जिथे स्वामींचं मंदिर आहे हा दत्त अवतार विष्णू शंकर स्वामी समर्थ मागे लाईट आहे आमचे स्वामी भक्त अंदा मावशी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. आता पहिल्यांदा मालवण मध्ये येऊन रेडीचा गणपती बघायला आलेलो आहोत. दर्शन घेतलेले रेडीचा गणपती हा आणि खूप बरं वाटलं की एवढे वर्ष आम्ही येतोय पण एवढ्या वर्षांनी आम्ही यावर्षी प्रथमच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं रेडीचा गणपती बाप्पा आणि म्हटलंय दुसरं दर्शन घ्यायचं.
आता आपण आलेलो आहोत आरेवली येथील वेतोबा देवाचं दर्शन घ्यायला. आणि कोकणातील काही निवडक अशी जी देवस्थानं आहेत की म्हणजे कोकणात आल्यावर आपण बघतो, तर हे एक श्रीदेव वेतोबा देवस्थान आरेवली. सो आता आपण या वेतोबा देवाचं दर्शन घेणार आहोत आणि आपली सगळी मंडळी पुढे गेलेली आहेत. सो आता आपण पण जाऊन दर्शन घेऊया. आणि या देवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे एक जागृत देवस्थान आहे आणि इथे बरेचसे असे नवस दिवस केले जातात, ते नवस पूर्ण होतात. आणि आता त्या देवाला केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो, तोही आता प्रणालीने घेतला आणि आता आपण नैवेद्य वगैरे आणि सगळं जाऊन बघून घेऊया. सो आता आपण चाललोय आणि विकू आपल्याला काहीतरी दाखवते. सो इकडे बघाल तर हे चपला आहेत, या ज्या चपला आहेत या देवाला दिल्या जातात नवसात, नवस केला जातो तेव्हा या चपला दिल्या जातात. या चपला बघा केवढ्या मोठ्या आहेत. आणि एक या देवाचं असं आहे की जेव्हा उत्सव असतो त्या उत्सवाच्या वेळेस रात्रीच्या वेळेस या चपला ज्या घालून देव पूर्ण गावभर फिरतो असं म्हणतात. आणि तुम्ही बघाल तर नंतर त्या चपला झिजलेल्या असतात थोड्याशा, म्हणजे त्या वापरल्याशिवाय झिजत नाहीत, तर त्या वापरलेल्या असतात आणि मग झिजतात. सो असं हे देवाचं दर्शन आपण घेणार आहोत वेतोबा देव. रवळनाथ दुसरं पावणई आणि हे तिसरं भूतनाथ असे. आपण एकदा बघून घेऊया. होऊन आलेलो आहोत जेवायला. अमित मयेकर यांचा इथे लॉन्च लॉन्च होम आहे. कुठलं आहे? माऊली मयेकर लॉन्च होम मध्ये आम्ही जेवायला आलेलो आहे. आमचा मंदिर आहे, नॉनव्हेज काढतोय आणि दोन फक्त व्हेज आहे. सुटलो काय काय बोलली काय बोलली तर आत्ता आपण हे जे आंबे बघतोय, हे आंबे जिथे आम्ही जेवायला बसलेलो त्या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांचे झाडावरचे आंबे आहेत. आणि हे आता आमचे जे आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतलेले आहेत ते आमच्या एक एक डझनच्या पेट्या आहेत, या पेट्या ते पॅक करतायत. सो आता हे आंबे घेतलेले आम्ही मुंबईला घेऊन जायला. मुंबईला गेल्यावरती थोड्या दिवसात पिकतील, मग ते खाऊन आपण बघू कसे आहेत ते आंबे. सो मालवणचे आंबे घेऊन आम्ही आता निघालो. देवगड हापूस. अरे हे बघ आहे आलतय आंबे, झाडा गेलते झाडालतय झाडालतय. अरे 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 गेले 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 वाकडं वाकडं झाड.
देवगड वालैया Thank you.